मी आज तुमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये व्हिजिट देण्यासाठी आलो. इथं परिसर फिरलो, त्या परिसरामध्ये आवेल्या ठिकाणी दारूच्या बाटल्या, गवत वाढले, कचरा आहे, कॉटेज तोडले. तुम्ही सांगितलं तर तुम्ही सिक्युरिटी गार्ड इथं आहेत, तर तुम्ही याच्यावर अंकुश का ठेवत नाही? तुम्ही हे कसं काय होतं तुमची, तुम्ही हजर असताना? ही इथली स्थानिक पोर आहेत, ती जसं जसं अंधार पडेल तशी तशी इथे येऊन बसतात. जर त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही इथून बाहेर व्हा किंवा गेटच्या बाहेर तुम्हाला काय करायचं ते करा, इथे आतमध्ये असं करू नका असं सांगितल्यास ते आम्हाला दमदाटी करून आम्हाला म्हणतात का तुम्ही आत्ता इथे रजू झालो आहे, आम्ही सुरुवातीपासून इथे आहोत, तेव्हा तुम्ही आम्हाला काय इथून हाकलत जाऊ नका. मग तुम्ही तक्रार वरिष्ठांकडे केली का? हो, तक्रार केलेली आहे. तसेच ते रूम फोडली याबाबत पण नारेंगाव पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली आहे. कुठल्या वरिष्ठांकडे तक्रार केली तुम्ही याच्या बाबतीत? ऑफिसमध्ये तक्रार केली. कुठल्या, कोणाकडे तक्रार केली, नाव काय त्यांचं? श्री पानसरे यांच्याकडे. पानसरे यांच्याकडे. किती दिवसांपूर्वी तक्रार केली? हे रूम फोडली. किती दिवस झाले तुम्ही तक्रार केल्या या गोष्टीला? चार ते पाच दिवस झाले. तरी पण त्याच्यावरती काहीच कारवाई नाही. मग तुम्हाला असं म्हणायचं की पानसरे यांनी पुढं याची कारवाई केली नाही का? त्यांनी काय नाही, त्यांचं काय नाही, त्यांनी पत्र दिलेलं आहे पोलीस स्टेशनला. दारू प्यायला बसतात असं तुमचं म्हणणं आहे? तर मग त्या बाबतीत तुम्ही तरी पोलीस स्टेशनला किंवा तुमच्या वरिष्ठांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे का? कळवलेलं आहे दारू पिण्याबाबत. तसं कळवलेलं आहे. तसं जर कळवलं असेल तर तुम्ही आम्हाला त्याची एखादी प्रती दाखवू शकता का? दाखवू शकता. मग तुमचं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन याच्यात लक्ष घालत नाही? त्यांनी पण लक्ष दिलं तर त्यांनी चांगलं होईल. ऑफिसकडे त्यांनी तक्रार रात्री झाल्यानंतर सकाळी दिली. सकाळी दिल्यानंतर मी लगेच पत्र परवाच्या दिवशी लगेच टाईप करून साहेबांची सही घेऊन साहेबांच्या कानावर ही गोष्ट घातलेली सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगून आणि ती पोलीस कंप्लेंट लगेच आम्ही जाऊन स्वतः त्यांनीच जाऊन दिलेली. ते खोटं बोलतात? नाही नाही, त्यांनीच जाऊन दिली. तुमच्याकडे दिली? माझ्याकडे दिली. म्हणजे त्यांनी तक्रार माझ्याकडे दिली, मी परत यांच्याकडे पत्र टाईप करून पोलीस स्टेशनला द्यायला दिले. यांनी पोलीस स्टेशनला देऊन आले, पोच आहे आपल्याकडे, आता आपल्याकडे पत्र आहे ते. आणि त्याच्यानंतर अजून काही त्याच्यावर कारवाई झाली नाही, कोण आलं नाही पंचनामा. मागणी काय? तुम्ही स्थानिक ग्रामपंचायतीला सरपंचाला बोलले काय गोष्टी? आम्ही हे तसं पंचायतीला स्वपत्र दिलेली आणि स्थानिक लोकांची इथं सर्व स्थानिक हे जे पब्लिक आहे इथं बाजूचे हे सगळी स्थानिक लोक आहेत, यांना 10 वेळा जर त्या पोरांना सांगितलं, ती पोरं हे समोरच्या सोसायटीमधले आहेत, इकडचे आहेत, इथं बरीचशी मुलं येतात. मग आता हे आल्यानंतर आम्ही त्यांना जर सांगितलं तर ते असे दम देऊन या पोरांना दम वगैरे देतात. त्याला आम्ही काही म्हणजे जास्त एखाद्या पोरांनी यांना रात्री मारलं वगैरे काय केलं काय करणार आपण? साहेब, मग असं तुम्ही सांगितलं का त्या क्वार्टरची काय तोडफोड झालेली, काही साहित्य चोरीला गेले? हो, त्यातले सगळे नळच काढून नेले, नवीनच नळ होते. आता क्वार्टरचं रिनोव्हेशन झालेले, त्यातले नवीन नळ होते सगळे काढून नेले. बरं, तिथं ते दगडांनी ठोकून नेले शिवाय काढून. तेव्हा तुम्ही कुठं तक्रार केलेली? आम्ही गेले ना पोलीस स्टेशनला या स्थानिक पोरांच्या बाबतीत. पण तुम्ही पोलीस स्टेशनला? हो, तसं लिहिले, तसं नमूद केलंय. तुम्हाला परत देतो, 5 वर्षात पण पोलिसांना सांगितलंय, पोलीस येतात राऊंड मारतात त्यांना सांगतात. मग ती रात्रीचे कधी येऊन बसतात काय कुठे नाही करतात, रात्रीचे थोडंसं इकडं यायला वॉचमन पण घाबरतो.